दरम्यान काँग्रेस कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात नव्हती. जेव्हा हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं तेव्हा काँग्रेसनं पाठिंबा दिला असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. काँग्रेस पार्टी जब ये बिल पार्लियामेंट के सामने आया तो आर्टिकल 370 के ऊपर जो बातचीत हुई, कांग्रेस पार्टी ने इसके हक में वोट दिया, इसके खिलाफ वोट नहीं दिया. कांग्रेस पार्टी का ये विचार है कि आर्टिकल 370 इज ए टेम्पररी मेजर बट इट हैज टू बी चेंज. इफ चेंज हैज टू बी ब्रॉट विद द गुडविल ऑफ द पीपल ऑफ जम्मू एंड कश्मीर, द मैनर इन विच इट वॉज इम्प्लीमेंटेड, the high handedness with which it was implemented is what we opposed. We were not opposed to the enactment of article 370's abrogation. ke desh bhakti ke bare mein main ye kehna chahta hu ki congress party se zyada desh bhakt aur hindustan mein kabhi hue nahi. hindustan ki azadi ki ladai mein कांग्रेस पार्टी का जो हिस्सा था वो हिंदुस्तान की तारीख में सब बीजेपी आरएसएस कब किसी जगह भी उनका नाम भी नहीं नजर आता. तो कांग्रेस पार्टी डज नॉट नीड ए सर्टिफिकेट फ्रॉम एनीबडी टू प्रूव. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. फक्त विरोधकांना जबाबदार ठरवून अर्थव्यवस्था सुधारणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय. अर्थव्यवस्था सुधारावी असं वाटत असेल तर त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योग्य उपाय करणं गरजेचं आहे. सरकार फक्त विरोधकांवर टीका करतंय आणि यामुळेच त्यांना उपाय सापडत नाहीये असं मनमोहन सिंग यांनी म्हटलंय.